मित्रांनो, आज फायनलचा मानकरी ठरला आपला वरदान महबूब मुंबई महाराष्ट्र केसरी. सो आपल्यासमोर दादा आहेत परेश भंडारी. सो आपण आज त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहे. दादा, सर्वप्रथम मी प्रश्न हाच करणार, आपल्या बैलाचं नाव वरदान आहे, आज आपल्याला देवानी वरदान दिला असं वाटत नाही का? खूप आनंद झाला मला, आज वरदानच दिलं. कसं वाटतं म्हणजे जेव्हा तुम्ही बैल घरातून आणला आणि इथे इथपर्यंत आला आणि जो गट पास झाला, गट पास झाल्यानंतर सेमीला गेला आणि फायनलला असं वाटलं होतं का? मैदान झालंय तर काय भावना आहे वरदानने त्या मैदानात म्हणजे फायनल घेतलं? तीन फेरे पले त्यांनी जसा जसा पहिला दुसरा फलतच गेला जास्त जास्त असं वाटलं नव्हतं. तीन फेरे कारेल मग खूप त्यांनी तीन फेरे कारले, खूप आनंदात कुठेतरी तो त्यांनी आधी गट पास केला सेमी पास केला तेव्हा तुम्हाला वाटलं की आज वरदान आपला फायनल करणार असं वाटत होतं. दादा, आदत व्हायचा असतानाच वरदान नाव काय बोलाल त्याबद्दल? आदत व्हायचा असताना ओपनच्या गाड्या मारणं काही खाऊचं काम नाही आहे. वेगाने बनून त्यांनी गाड्या मारल्या. दादा, वरदानला त्याचप्रमाणे महबूबची साथ होती, वरदानला त्याचप्रमाणे महबूबची सुद्धा साथ होती, काय बोलाल? दोन्ही बैला चांगली नियोजन होते का बघा. दादा, वरदान आणि महबूबचं नियोजन कसं काय ठरलं तुमचं? वरदान आणि महबूबचं नियोजन कसं काय ठरलं? चार पाच वाजल्यानंतर त्यांचं काय होती? या दोन नंबर पूजा बांधा चौधरी भिवंडी सर्व एकत्र दोन आणि एक नंबर घेऊन जावा. आपला वरदान जसा तीन फेऱ्यामध्ये पळाला तसा बिंजोडला कसा आहे? पब्लिक असेल तेवढा पळतो पण असं वाटलं नव्हतं आतनं एवढा आज पळून दाखवला त्यांनी. दादा, वरदान तीन फेऱ्याला असायचं का? म्हणजे पहिल्याला मुंबईमध्ये आपल्या पिंपळ घर मध्ये तीन फेऱ्याला पळाला आणि डायरेक्ट फायनलचा मानकरी झाला, आज घरचा आनंद कसा असेल? आनंद खूप आहे आम्हाला, आज असं बोलू शकत नाही मी, पहिल्यांदा एवढं तीन फेऱ्यामध्ये एक नंबर केला. आनंदच आहे. तुम्ही जेव्हा वरदान बैलाला खरेदी केला तेव्हा त्याच्यामध्ये काय बघितलं? दादा, बाहेर ना बैल पळत होता, मगून मला वाटला यो बैल काहीतरी पुढे करेल, तो बैल आपण खरेदी लगेच केला. दादा, खरेदी कितीची झाली होती? 15 लाखाची. 15 लाखाची खरेदी झाली होती. कोणाकडून घेतला होता दादा बैल? कोणाकडून घेतला होता? कुठले? वावेकरकडून 15 लाख. आणि आज वाटत ती खरेदीचा त्यांची पण खूप साथ आहे आपल्याला. मुंबई महाराष्ट्र केसरी झालाय तर याच्या पुढे घाटामध्ये खूप नामांकित मैदान होणार आहे तर तिकडे आपलं वरदान दिसणार आहे का? 100% जाणार तिकडे. दादा, जेव्हा बैल मालक बैल घेतो खरेदी करतो त्या बैलाचं बैल सुद्धा आपल्या मालकाचं नाव करतो पण तितकीच मेहनत मालकाची सुद्धा होते बैलाला पुढे आणण्याचं, त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? तुमची मेहनत कशी होती वरदानला? ते पहिरे चांगले झाले तरच बैल पुढे जातो, पहिरे आले सध्या कोण देत नाही तसं. बैल पळताना बघितलं तरच तुम्हाला पहिरे देतात. आपलं चांगलं पहिरे झालं, पुढे पुढे गेला, चार बिंजोरच्या शर्यती मारल्या, चांगल्या मारल्या बैलानी, आता तिसऱ्या गटाला बोलवलं आज. दादा, आता आदत व्हायचा आपला वरदान आणि आता तो नाव केलं त्यांनी याचा मानकरी झाला, आता खूप कॉल येतील तुम्हाला, त्याबद्दल काय बोलाल? पेहऱ्यासाठी आता खूप फोन येणार आपल्याला. दाखवून दिलं वरदान कसं आहे, गाडी पळणार आहे सध्या पण पहिल्यावर येतील खूप ना याच्या पुढे. आता आदातचा म्हणजे बादशाह समजला जाईल वरदान. दादा, वरदान आणि महबूबचा पहिरा तुम्ही गुपित ठेवला होता का? कसं होतं? ओपन होतं. आपण ओपन होतं नक्कीच. दादा, तुम्ही आज या मैदानात विजय प्राप्त केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा.